पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी आज विरोधकांवर तोफ डागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ्यांचं सरकार हवंय की मावळ गोळीबार करणाऱ्यांचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांना घरी बसवायचंय. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात काही हजार लोक आले आहेत, परंतु बारामतीची भानावती इथं चालणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. गेल्या लोकसभेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव केलेला आहे. आताच्या लोकसभेत देखील तेच होणार आहे. मावळचा गोळीबार कोणी केला, कोणाचं सरकार होतं, आता सुद्धा तेच सरकार तुम्हाला हवंय का, असं त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोललेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मावळ्यांचं सरकार पाहिजे की मावळला गोळीबार करणाऱ्यांचं पाहिजे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आमचं ठरलंय घरीच बसायचं, घरीच बसणार तुम्ही. मला कोणीतरी आता सांगितलं की बारामती मधून काही हजार लोक इकडे आता आलेली आहेत. मी लक्ष्मणरावांना विचारलं, लक्ष्मणराव म्हणाले की काळजी करू नका, बारामतीची भानामती आता इकडे चालणारच नाही. बारामतीची भानामती संपली, महापालिकेत संपवली, विधानसभेत संपवली, लोकसभेत गेल्या वेळेला संपवली आणि या वेळेला संपलं. कारण सगळं तुम्ही भोगलेला हे आता तुम्ही सांगितलं ना, मावळचा तो गोळीबार कोणी केला होता, कोणाचं सरकार होत, पाहिजे ते सरकार तुम्हाला पाहिजे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मावळ्यांचं सरकार पाहिजे का मावळला गोळीबार केलेल्यांचं सरकार पाहिजे. कारण आज छत्रपतींचा संपूर्ण ही भूमी म्हटल्यानंतर इकडनं मावळाच जाणार. आणि शिवाजीरावांच्या सभेत जे बोललो, कारण तिकडे कोणतरी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं काम करणारे खूप आहे. आणि मी तिथे त्यांना विचारलं की ज्या शिवाजी महाराजांनी आपलं आज्ञापत्र होत शेतकऱ्याच्या गरीबाच्या आजीच्या देखालाही हात लागता कामा नये असे सप्त आदेश देणारा आपला राजा होता, म्हणून आपण त्यांना दैवत मानतो. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीची ही दादागिरी जनता मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे, त्यामुळे गुंडागर्दी करूच नका, असंही ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. आजोबा नातवंड घेऊन तुम्ही चांगलं काय ते करा, आनंद आहे आम्हाला, आम्ही कुठे तुमच्या सुखाच्या अडतोय, पण तुम्ही आमच्या या गोरगरिबांच्या सुखाच्या अड कसं राहता. आणि दादागिरी तर आता करूच शकत नाही, अजिबात नाही, मोडून काढू दादागिरी, त्याची तुम्ही चिंता करू नका, गुंडागर्दी करू नका. आम्ही बोलतोय तसं तुम्ही बोला, तुम्ही सभ्यतेने वागाल आम्ही सभ्यतेने वागू, पण गुंडागर्दीला हात घातला माहिती तुम्हाला गेल्या वेळेला हेच काय म्हणाले होते, ताईला मत नाही दिलं तर पाण्याचं काय करतो आम्ही बघा. विजय शिवताने म्हणाले की आता बारामती सुरू गेली, बारामती सुरू येणार, पण हे करायला पाहिजे कधीतरी, ही हिंमत ही करायला लागणार तुम्हाला. जशी गेल्या वेळेला केली तुम्ही महापालिकेपासून सगळं उकडून फेकलं, एकटा फेकलं तुम्ही, जर का ते चांगले असते तर हा भगवान इकडे फडकू शकला असता का. पण हे सगळं तुम्ही भोगलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जर काही त्यांच्या अंगठ्याखाली गेलात तर तुमच्या किती पिढ्या त्यांच्या अंगठ्याखाली जातील याचा तुम्ही विचार करा. आणि मग तुम्हाला मालक पाहिजे का तुमचा सोबती पाहिजे ते ठरवा. मी तर म्हणे मी तर असाच राहणार आहे, मी मला काही कुठली स्वप्न पडत नाही, कोणत्याही खुर्चीची स्वप्न पडत नाही. पण हे सगळे शिवसैनिक, मग ते भारतीय जनता पक्ष आले, सगळे मित्र पक्ष आले, आणि आपल्या या राज्यामध्ये जो गोर गरीब आहे तो सुखासमाधानात राहिला तर बस झालं तेवढं. मला हे मी बोलतोय ते पोट टिडकीने बोलतोय, आणि जे काय करतोय हे तुमच्यासाठी करतोय. पवारांचा धंदा एकच पाडून टाकायचा आहे, जोडणं येत नाही पाडणं बरोबर येतं. काँग्रेसने हेच पाडापाडीचं राजकारण केलंय, देशाचे धिंदवडे त्यांनी काढलेत, या बकासुरांच्या हातात देश द्यायचा का हे सांगा, असं म्हणत पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय. त्यांच्या पाठिंब्याने साकार होणारं सरकार हे माझ्या देशाला काय नाही देऊ शकणार. मग त्यांच्या मांडीला कदाचित पवार साहेब असतील, कारण त्यांचा धंदा एकच आहे पाडून टाकायचं. अटलजींचं सरकार 13 दिवसाचं सरकार होत, पाडून टाका. मग त्यांना सांगितलं तुम्ही सरकार स्थापन करा, कारण ते नाही माझं काम, पाडणं माझं काम, मला तेवढंच जमतं. मला जोडणं नाही येत, पाडणं येतं, तोडणं येतं. 13 दिवसाचं सरकार पाडलं, 13 महिन्याचं पाडलं, त्याच्याही आधी काँग्रेसने हीच पाडापाडी केली. कधी चंद्रशेखरांचं पाडलं सरकार, कधी चरण सिंगांचं पाडलं, कधी व्हीपी सिंग, कधी यांचं, कधी त्यांचं, सगळे पाडापाड आणि पाडापाड. मग देशाचे सगळे धिंडवडे, मग हे धिंडवडे पुन्हा आज आपल्या हातामध्ये संधी असताना पुन्हा धिंडवडे काढायला ह्यांच्या हातामध्ये. मी तर म्हणतो या बकासुरांच्या हातामध्ये आपल्याला देश द्यायचा आहे. सांगा ना काहीतरी एक तुम्ही नीट सांगा. बारणीजी तुम्ही आता जे म्हणालात की ही भूमी चापेकरांची. मावळ परिसर हा क्रांतिकारकांचा आहे, त्याचबरोबर संतांचा आहे.
छत्रपतींच्या मावळ्यांचा आहे. मात्र मावळचा प्रदेश हा डाकूंचा प्रदेश झालाय. बारामतीपासून मावळपर्यंत हळूहळू आपण डाकू नष्ट केले तरच उरले सुरलेले डाकू आपण संपवून टाकू असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावलाय. तशी भूमी संतांची, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, मावळ्यांची भूमी आहे. पण हा मावळ्यांचा प्रदेश गेल्या काही वर्षापासून डाकूंचा प्रदेश झालेला आहे. बारामती पासून मावळपर्यंत आता हळूहळू आपण जसं चंबळ मधून डाकू नष्ट केले तसे या भागातून रुरले सुरले डाकू आपण नष्ट करायचे आहेत. आणि त्या दृष्टीने या निवडणुकीला फार महत्व. तुकारामांचं देऊ सुद्धा बाजूलाच आहे आणि आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, ऐशा नरा मोजुनी माराव्या पाहिजे.